की आजपर्यंत या केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले, अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे, बेकायदेशीर अटका केल्या जात आहेत, खोट्या केसेस केल्या जात आहेत। कालचा दणका न्यायालयाने केंद्र सरकारला दिल्यानंतरही कदाचित कुठल्या तरी खोट्या केसेसमध्ये परत संजयला गोवण्याचा प्रयत्न होऊ शकेल, कारण एवढ्या चपराकीनंतर जर का लाज वाटणे एवढं संवेदनशील हे केंद्र सरकार असतं तर अशा घटना घडल्या नसतं। असो, याच्यावरती मला आणि सगळ्यांनाच, अगदी संजयला आणि सगळ्यांनाच बरंच बोलायचं आहे, त्या वेळोवेळी आम्ही त्या गोष्टी बोलत राहू। तूर्त परत एकदा, कर नाही त्याला डर कशाला, नुसतं घाबरून जे पक्षातून पळून गेलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मोठा धडा आहे। आणि न्यायालय न्यायदेवता ही निपक्षपातीपणाने निर्णय देते आहे हे आपल्या देशासाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी खूप मोठं आणि चांगलं लक्षण आहे। कालचं जे निकालपत्र आहे ते निकालपत्र हे एक मार्गदर्शक म्हणून सगळ्यांनीच त्याचं आचरण करायला आणि अंमलात आणायला काही हरकत नाहीये।